नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। मुंबई अहमदाबाद महामार्गावर विरार हद्दीत बुलेटचा भीषण अपघात झाला। विरार हद्दीत खानिवळे ब्रिजवर भरधाव वेगात जाणाऱ्या बुलेट चालकाचे नियंत्रण सुटले, त्यानंतर बुलेट स्लिप होऊन महामार्गावर पडली। यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे। 9 वर्षाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या अपघातामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे। विरारमध्ये गुरुवारी 31 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता हा अपघात झाला। MH48AS85 हा अपघातग्रस्त बुलेटचा नंबर आहे। राजेश बजरंगी सिंह असे मृत बाईकस्वाराचे नाव आहे। तो नालासोपारा भागातील रहिवासी होता। तर मुन्शी माजी असे जखमी व्यक्तीचं नाव आहे। तो वसई कामन चिंचोटी सागपाडा भागात राहतो। घटनेनंतर तत्काळ जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या ॲम्ब्युलन्सने दोघांना बावखड येथील हायवे हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून जखमी तरुणावर उपचार सुरू आहेत। मुंबई अहमदाबाद महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असल्याचं चित्र आहे। वाहन चालवताना नियम न पाळणे, भरधाव बाईक चालवणे, विना हेल्मेट प्रवास करणे आणि अशा वाहन चालकांवर कारवाई होण्याचे दुर्लक्ष, या सर्वांच्या अभावी असे अपघात घडल्याच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।